मी आता नवीन पाठवली, जुनी लिंक कॅन्सल केली. गाडी पटापट हवी लागणार. 30 मिनिट थांबा की अर्थसन यायची जावे. हो अर्थसन या जावे. फोन कर चेअरमन होम आता ते ताम कॅम मारते. आय विल शेअर द स्क्रिप्ट अँड देन वी विल डिस्कस व्हॉट एवर द रिमेनिंग पार्ट. Okay, students, in the last lecture already we have discussed about the energetics in the formation of the ionic solid, and we know that there are three energetic factors or three factors which affects on the formation of ionic solid. So first factor is the ionization energy, second factor is the electron affinity, and the third factor is the lattice energy. And I think that all of these three factors we have discussed in detail in the last lecture, and how these factors affect on the formation of the ionic solid. This part also we have seen in the last lecture. And what is our final conclusion of this lecture? What was our final conclusion? So high ionization energy, low ionization energy, then very high electron affinity and the high lattice energy, it favors the formation of the ionic solid. So this was the conclusion that we have made at the ending session of the last lecture. Kay sangitlo hota? Low ionization energy and very high electron affinity and the high lattice energy favors the formation of ionic solid. ठीक आहे. इथपर्यंत आपण आयनिक सॉलिडच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी बघितल्या. आयनिक सॉलिडच्या प्रॉपर्टीज कुठले कुठले तोही पार्ट आपण डिस्कस केला. सो नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी क्रुशियल कन्सेप्ट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज बॉर्न हॅबर सायकल. Born-Haber cycle. So under this point we will discuss some introductory discussion of the Born-Haber cycle, who has proposed this Born-Haber cycle, and then some other information related to the Born-Haber cycle. Then we will discuss Born-Haber cycle for the NaCl. So NaCl is one of the the very familiar ionic solid that we know very well, and how the NaCl get formed by using the Born-Haber cycle. So that we'll discuss. आता बॉर्नहॅबर सायकल काय आहे प्रकार तो पण बघायला पाहिजे. कुणी प्रपोज केलं तेही बघायला पाहिजे. ती कशी डिझाईन केली, कुठल्या बेसिसवर ती डिझाईन केली तेही बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आणखीन काय बघू शकतो तर बॉर्नहॅबर सायकल एक्झॅक्ट काय आहे, आणि लास्ट पॉईंट आपण तो डिस्कस करणार आहे या टॉपिक मधला, तो म्हणजे काय असेल की व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ द बॉर्नहॅबर सायकल. व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ द बॉर्नहॅबर सायकल. ओके, सो लेट अस डिस्कस वन बाय वन फ्रॉम द इंट्रोडक्टरी पॉइंट ऑफ द बॉर्नहॅबर सायकल और फ्रॉम द इंट्रोडक्टरी डिस्कशन ऑफ द बॉर्नहॅबर सायकल. तर पहिला पॉइंट आपण डिस्कस करूया की इंट्रोडक्शन थोडस बघूया की बॉर्नहॅबर सायकल बद्दल. तर बेसिकली काय की बॉर्नहॅबर सायकल इट इज अ थर्मोकेमिकल मेथड. बॉर्नहॅबर सायकल इट इज द थर्मोकेमिकल मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द लॅटाइस एनर्जी ऑफ द आयोनिक सॉलिड. मी सगळ्यात पहिले इम्पॉर्टन्स सांगतो की वाय बॉर्नहॅबर सायकल, आणि मग कुणी प्रपोज केली, कसे प्रपोज केली, ते पुढचा पॉइंट जो आहे तो आपण नंतर डिस्कस करूया. ठीक आहे, काय म्हटलंय की बॉर्नहॅबर सायकल इट इज अ थर्मोकेमिकल मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ लॅटाइस एनर्जी ऑफ द आयोनिक सॉलिड. कुठल्याही आयोनिक सॉलिडची लॅटाइस एनर्जी डिटर्मिनेशन करायसाठी एक थर्मोकेमिकल सायकल डेव्हलप केली गेलेली, थर्मोकेमिकल मेथड डेव्हलप केली गेलेली, त्याला आपण काय म्हणतो की बॉर्नहॅबर सायकल. त्याला आपण काय म्हणतो, बॉर्नहॅबर सायकल. मी थोडस पोझिशन चेंज करतो, जस्ट वेट. ओके, ठीक आहे, आता व्यवस्थित दिसते. तर त्याला आपण काय म्हणतो की बॉर्नहॅबर सायकल. तर काय, इट इज अ थर्मोकेमिकल मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ लॅटाइस एनर्जी ऑफ द आयोनिक सॉलिड्स. आता लॅटाइस एनर्जी का डिटर्माइन करायची याचं उत्तर आपल्याला ऑलरेडी मिळालंय. सो बाय नोईंग द लॅटाइस एनर्जी ऑफ द एनी आयोनिक सॉलिड वी कुड जज अबाउट इट्स स्टॅबिलिटी. म्हणजे कुठल्याही आयोनिक सॉलिडची जर लॅटाइस एनर्जी आपल्याला कळाली तर त्याच्यावरून आपण त्या आयोनिक सॉलिडची स्टॅबिलिटी काय आहे ते सांगू शकतो. म्हणजे इफ वी फाउंड हायर लॅटाइस एनर्जी ऑफ द एनी आयोनिक सॉलिड, देन इट डज मीन दॅट द आयोनिक सॉलिड इज अ स्टेबल वन. म्हणजे आपण सांगू शकतो की लॅटाइस एनर्जी का मोजायची, तर लॅटाइस एनर्जीनुसार आपण आयोनिक सॉलिडची स्टॅबिलिटी सांगू शकतो. एखादा आयोनिक सॉलिड तयार होतो का नाही ते सांगू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे लॅटाइस एनर्जी खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर आता
परत क्वेश्चन येतो की थर्मोकेमिकल मेथड म्हणजे काय नक्की, व्हॉट इज द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ दी थर्मोकेमिकल मेथड. आता थर्मोकेमिकल मेथड हा थर्मोकेमिकल शब्द जर आपण बघितला, इट इज मेड अप बाय द टू डिफरंट वर्ड्स, वन इज अ थर्मो, अनदर वन इज अ केमिकल. थर्मोचा अर्थ आपल्याला वेगळा सांगायची गरज, थर्मो म्हणजे काय हो, सो हीट चेंजेस ऑर समथिंग रिलेटेड टू द चेंज ऑफ द हीट. तर हीट चेंजेसच्या रिलेटेड काही ज्या गोष्टी त्याला आपण थर्मो असं म्हणतो, ठीक आहे. आणि केमिकल म्हणजे काय, केमिकल रिएक्शन म्हणजेच काय की किंवा केमिकल चेंजेस. आता थर्मोकेमिकल याचा अर्थ काय हो, व्हाईल केमिकल चेंजेस ऑकरिंग व्हॉट एव्हर द हीट ऑर एनर्जी चेंजेस विल ऑकर देअर, सो इट इज कॉल्ड एज अ थर्मोकेमिकल चेंजेस, किंवा त्याला आपण थर्मोकेमिकल म्हणजे थोडक्यात काय म्हणतो की थर्मोकेमिकल असं म्हणतो. तर थर्मोकेमिकल चेंजेस असं म्हणू शकतो, म्हणजेच काय की कुठलेही केमिकल रिएक्शन होत असताना किंवा कुठलंही केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होत असताना जे जे काही काय होतं की फक्त केमिकल असं नाही, कुठलेही केमिकल एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर झालं, म्हणजे कुठल्याही केमिकल मध्ये फिजिकल चेंज होत असताना किंवा कुठल्याही केमिकल मध्ये केमिकल चेंज होत असताना जे काही हीट चेंजेस होतात त्याला आपण काय म्हणतो की थर्मोकेमिकल चेंजेस असं म्हणतो. लक्षात आलं, म्हणजेच काय, इट इज द थर्मोकेमिकल मेथड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द लॅटाइस एनर्जी ऑफ द आयनिक सॉलिड. तर बॉर नायबर सायकलचं मेन तुम्हाला फंडामेंट कळालं की बॉर नायबर सायकल काय, लॅटाइस एनर्जी मोजण्यासाठी तयार केलेली एक सायकल आहे, एक मेथड आहे, त्याला आपण थर्मोकेमिकल मेथड असं म्हणतो. थर्मोकेमिकल नाव का दिलं, तर कुठल्याही केमिकल मध्ये फिजिकल चेंज होत असताना किंवा कुठल्याही केमिकल मध्ये केमिकल चेंज होत असताना जे काही एनर्जी चेंजेस होतात, जे काही हीट मध्ये चेंजेस होतात त्याला आपण थर्मोकेमिकल चेंजेस असं म्हणतो. आता बेसिकली बॉर्न हॅबर सायकलचा यूज काय, तर बॉर्न हॅबर सायकल इट इज यूज टू प्रेडिक्ट द स्टॅबिलिटी ऑफ द एनी आयोनिक सॉलिड. बॉर्न हॅबर सायकल इट इज यूज टू प्रेडिक्ट द स्टॅबिलिटी ऑफ द एनी आयोनिक सॉलिड, कुठल्याही आयोनिक सॉलिडची जी स्टॅबिलिटी आहे तर ती स्टॅबिलिटी प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी किंवा डिसाइड करण्यासाठी वी शुड नो इट्स अ लॅटाइस एनर्जी. लॅटाइस एनर्जी इट कॅन बी डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ द बॉर्न हॅबर सायकल. तर बॉर्न हॅबर सायकल ती जी लॅटाइस एनर्जी आहे ती डिटेक्ट करता येते. ठीक आहे, इथपर्यंत या सगळ्या गोष्टी झाल्या. नाव हु हॅड डेव्हलप द बॉर्न हॅबर सायकल, हु हॅड प्रपोज द बॉर्न हॅबर सायकल. तर बॉर्न हॅबर सायकल कुणी बनवली, मॅक्स बॉर्न and the Fridge Haber. Max Born and the Fridge Haber, they had developed the Born Haber cycle in the 1919 madhe Max Born ani Fridge Haber ya don scientist ne kay kele, Born Haber cycle develop keli. Actually they two were awarded by the Nobel Prize for this work. Tar he ani yacha yachapesha ankin tene barej vegvegle concepts mandlet. तर ते सगळ्या कन्सेप्ट त्यांना, म्हणजे त्यांनी एक बॉर्न हॅबर्स प्रोसेस मांडली, त्याच्यातला जो हॅबर आहे ऍक्च्युअली काय की त्यांना नोबेल प्राईज मिळालं त्या कामासाठी. तर त्यामुळे त्यांचं काम जे आहे ते मोठं आहे. तर काय म्हटलंय की बॉर्न हॅबर सायकल शेवटी काय आपण डिस्कशन करू शकतो, तर बॉर्न हॅबर सायकल इट इज अ थर्मोकेमिकल मेथड विच इज डिझाईन डेव्हलप्ड बाय द मॅक्स बॉर्न अँड द फ्रिज हॅबर इन द 1919 फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द lattice energy of the any ionic solid. And what is the application of the Born Haber cycle? The main application of Born Haber cycle is to predict the stability of the any ionic solids. Okay, so let us go to the please just mute your sound, please mute your sound. Okay, so let us go to the further discussion. Acha purcha discussion apan baghuya ki actually mag ti cycle ahe mhanje nakki kay kele baghuya. आता बघा काय केले, बघा इन दिस मेथड असं म्हटलं. इन दिस मेथड म्हणजे काय, इन द बॉर्न हॅबर सायकल नोन थर्मोकेमिकल क्वांटिटीज आर रिलेटेड टू द अननोन लॅटाइस एनर्जी बाय युझिंग हिस लॉ, बाय युझिंग हिस लॉ. तर हिस लॉ काय तो पण आपल्याला डिस्कस करावा लागेल. नो डाऊट श्युअरली विल डिस्कस अबाउट द हिस लॉ इन द नेक्स्ट स्लाइड. बघूया त्याच्या अगोदर हे स्टेटमेंट काय बघूया. तर हे काय, दिस इज द statement of the Born Haber cycle. This is the statement of the Born Haber cycle. What is statement? The known thermochemical quantities are related to the unknown lattice energy by using the principle of the Hiss law. Hiss law's principle vaparun known thermochemical quantities unknown lattice energy barobar kay kelet jodle gelelet relate kele gelelet. Ata kasha relate kelya, kay tela basis vaparlo, kutla fundament vaparle, kutle rules vaparle. So all this part we'll discuss here. Okay. So, what is the thermochemical quantity?
आता थर्मोकेमिकल क्वांटिटी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज आहे का? तर आता सिंपल वर्ड मध्ये सांगतो, सपोज वी हॅव कप ऑफ वॉटर, पाणी येते बरोबर, अँड सपोज वी हॅव बॉइल दिस वॉटर अँड आफ्टर समटाइम ऑर वी हॅव जस्ट प्रोव्हाइडेड द एनर्जी टू दिस वॉटर, हीट प्रोव्हाइड केली त्या वॉटरला, बॉइल नाही केलं अगोदर, हीट प्रोव्हाइड केली. सो आफ्टर प्रोव्हाइडिंग टू द हीट टू दिस वॉटर, व्हॉट विल गेट हॅपन? स्लोली वॉटर विल बिकम वॉर्म ऍट अ पर्टिक्युलर कंडिशन ऑर ऍट द 100 डिग्री सेल्सियस टेम्परेचर, द वॉटर विल स्टार्ट टू वेपराइज. तर वॉटर वेपराइज होईल म्हणजेच काय होतं, तुमच्याकडे लिक्विड वॉटर होतं, आता त्याचं वेपरमध्ये कन्वर्जन झालं, आणि लिक्विड वॉटरचं वेपरमध्ये कन्वर्जन होत असताना व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ हीट वी हॅव प्रोव्हाइडेड, इट इज कॉल्ड एज अ हीट ऑफ वेपरायझेशन, त्याला आपण हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. तर हीट ऑफ वेपरायझेशन इज अ थर्मोकेमिकल क्वांटिटी. का थर्मोकेमिकल क्वांटिटी आहे? एखाद्या वॉटर हे केमिकल आहे, ते केमिकल वॉटरमध्ये चेंज झाला, काय चेंज झाला, लिक्विड स्टेटमधून वॉटर हे वेपराइज स्टेटमध्ये गेलं, आणि लिक्विड स्टेटमधून वॉटर वेपराइज स्टेटमध्ये जात असताना जी काय त्याला आपण हीट दिली, ती हीट इज कॉल्ड एज अ थर्मोकेमिकल क्वांटिटी. सो लाईकवाईज देर आर सो मेनी थर्मोकेमिकल क्वांटिटीज आर इन्वॉल्व्ह इन द केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमध्ये अशा बऱ्याचशा थर्मोकेमिकल क्वांटिटी, मी एक एक्झाम्पल दिलं फक्त, ठीक आहे. आता उलट करू शकतो, वॉटर आहे, इफ वी जस्ट फ्रीज आउट दिस वॉटर देन द वॉटर विल गेट कन्वर्टेड इन टू द आईस. आता एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये वॉटर गेलं, म्हणजे इनिशियली वॉटर वॉज इन द लिक्विड स्टेट अँड देन इट कन्वर्टेड इन टू द सॉलिड स्टेट, तर ते सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट झालं. तर लिक्विड स्टेटमधून सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होत असताना त्याच्यातून काहीतरी हीट बाहेर पडली ना, ती बाहेर पडली हीट सुद्धा काय, इट इज अगेन द थर्मोकेमिकल क्वांटिटी. म्हणजेच काय की थोडक्यामध्ये काही हीटची जी काही देवाणघेवाण आहे कुठल्या तर फॉर्म मधली जी हीट आहे त्याला काहीतरी आपण स्पेसिफिक नाव देतो असं प्रत्येक ठिकाणी. आता फॉर एक्झाम्पल एखादा सबस्टन्स आहे आणि तो डायरेक्ट सॉलिड सबस्टन्स आहे आपल्याकडे, आणि तो काय केला हीट केला, तो डायरेक्ट सबलाइम झाला, म्हणजे त्याचं डायरेक्ट वेपरमध्ये कन्वर्जन झालं, तर ते काय झालं, सब्लिमेशन एनर्जी झाली. सो सब्लिमेशन इन एनर्जी इज द थर्मोकेमिकल क्वांटिटी. म्हणजे अशा काही ज्या माहीत असेल थर्मोकेमिकल क्वांटिटीज आहेत, म्हणजे ज्याचा अमाऊंट आपल्याला माहिती आहे, त्याचं आपण इथं बॉर्न हॅबरने काय केलं बघा, या दोघांनी, मॅक्स बॉर्न आणि फ्रिज हॅबर या दोघांनी काय केलं, तर नो थर्मोकेमिकल क्वांटिटीज आर रिलेटेड टू द अननोन लॅटाइस एनर्जी. तर अननोन लॅटाइस एनर्जीला त्यांनी रिलेट केल्या, कशा रिलेट केल्या, बाय युझिंग द हिस लॉ, हिस लॉचा वापर करून रिलेट केलं. आता मग ते हिस लॉ काय तो पार्ट आपण पुढच्या स्लाइड मध्ये लगेच डिस्कस करतोय, ठीक आहे. फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवा, इन द बॉर्न हॅबर सायकल, इन द बॉर्न हॅबर सायकल नोन थर्मोकेमिकल क्वांटिटीज आर रिलेटेड टू द अननोन लॅटाइस एनर्जी. आता तुम्ही म्हणाल लॅटाइस एनर्जी अननोन कशी, अननोन डिटरमाइन करायची, म्हणजे एनएसीएलचा तुम्हाला लॅटाइस एनर्जी काढायची. सो इनिशियली यू डोंट नो व्हॉट इज द लॅटाइस एनर्जी ऑफ द एनएसीएल, इफ यू डोंट नो द लॅटाइस एनर्जी ऑफ एनएसीएल अँड यू कुडंट फाइंड आउट द स्टॅबिलिटी ऑफ द एनएसएल, तर एनएसएलची स्टॅबिलिटी तुम्ही फाइंड आउट करू शकणार नाही बरोबर. त्यासाठी तुम्हाला लॅटाइस एनर्जी डिटरमाइन करायची, आणि लॅटाइस एनर्जी तुम्हाला माहित नाहीये म्हणून त्याला अननोन म्हटले, अननोन कारण का की लॅटाइस एनर्जी इट इज द पॅरामीटर विच हॅज टू बी डिटरमाइन, विच इज टू बी डिटरमाइन, तर तो डिटरमाइन करायचा पॅरामीटर, आणि त्यामुळे त्याला अननोन म्हटलेले. आणि जे काही बाकीच्या थर्मोकेमिकल क्वांटिटीज आहेत त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित असणार आहेत, त्या नोन असणार, त्या कशा माहित असणार आहेत त्याचं पण डिस्कशन आपण ती बॉर्न हॅबर सायकल जे आहे ते डिस्कस करताना करूया, ठीक आहे. तर शेवटी मी परत स्टेटमेंट सांगतो, सो बॉर्न हॅबर सायकल इट इज अबाउट द रिलेशन ऑफ द नोन थर्मोकेमिकल क्वांटिटीज विथ अननोन लॅटाइस एनर्जी अँड दिस रिलेशन इज मेड बाय युझिंग द हिस लॉ, ठीक आहे. आता हिस लॉ काय, सो लेट अस डिस्कस अबाउट द हिस लॉ. मला माहित आहे, मला वाटतं कोणाला बऱ्यापैकी काही लोकांना हिस लॉ माहिती आहे. व्हॉट इज हिस लॉ, एनीवन कॅन प्लीज टेल मी व्हॉट इज हिस लॉ. इफ यू नो समथिंग अबाउट द हिस लॉ, यू आर जस्ट वेलकम टू जस्ट गिव द आन्सर्स. येस, एनीवन प्लीज, यू कॅन टाईप इन द चॅट बॉक्स, नो डाऊट तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता युअर आन्सर. If you are not comfortable to speak and give your answer, just you can type your answer in the chat box, no doubt. Yes, anyone please? Konaika? What is his law? Are you somewhere else? What do you think about the screen? Do you see his law? Okay, his law is on the screen. Do you see his law on the screen? Yes, sir. Is there any problem on the screen? No, no, sir. ठीक आहे. तर हिस लॉ तुम्हाला दिसतोय, तर हिस लॉ काय सांगतोय बघा, चेंज इन द हीट ऑफ रिएक्शन, काय म्हटलेलं बघा, चेंज इन द हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हटलेलं आहे. चेंज इन द हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इनडिपेंडंट ऑन द पाथवे बिटवीन इनिशियल अँड द फायनल स्टेट. इट इज इनडिपेंडंट ऑन द पाथवे बिटवीन इनिशियल अँड द फायनल स्टेट. द हीट ऑफ रिएक्शन म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो,
एन्थाल्पी ऑफ रिएक्शन असं पण म्हणू शकतो. म्हणजे परत काय म्हणू शकतो, चेंज इन द एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ द पाथवे बिटवीन इनिशियल अँड द फायनल स्टेट. आता इथे एक मी डायग्राम दाखवले बघा, साधे डायग्राम, हे डायग्राम एक्झामला काढायची गरज नाही. ओके, जस्ट इट इज ओनली फॉर युअर कन्व्हिनियन्स, नॉट नेसेसरी टू ड्रॉ दिस डायग्राम इन द एक्झामिनेशन. किंवा एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, ठीक आहे. फक्त तुम्हाला कळावं इनिशियल आणि फायनल स्टेट हा काय प्रकार आहे त्यासाठी सांगतो. आता बघा हिच लॉ काय सांगतो, एखादी रिएक्शन घडते, हिच लॉ काय सांगते बघा, एखादी रिएक्शन एका कॉन्स्टंट प्रेशरला घडते आणि मग ती रिएक्शन कॉन्स्टंट प्रेशरला घडल्यानंतर ए पासून बी पर्यंत एखादा सबस्टन्स जातोय. सपोज हिअर इज द ए टार्गेट, ए स्टार्टिंग पॉईंट वेअर द रिएक्शन इज स्टार्टेड, जिथे रिएक्शन सुरू होते हा स्टार्टिंग पॉईंट आहे, ठीक आहे. कोणाचा जरी साऊंड ऑन आहे प्लीज म्यूट करा. आणि हा एंड पॉईंट आहे, फिनिश म्हटलेला बघा, हा एंड पॉईंट आहे. म्हणजे इथं काय की तुमचा प्रवास संपतोय, म्हणजे इथं जर्नी सुरू होते ए ला आणि बी ला काय की प्रवास संपतोय. प्लीज म्यूट युअर साऊंड, ठीक आहे. सो ऍट द पॉईंट ए, समजा तुमच्याकडे ए हा स्टार्टिंग मटेरियल आहे आणि ए चं कन्वर्जन बी मध्ये होते, ठीक आहे. आता ए चं कन्वर्जन बी मध्ये होत असताना जे काय आपण हीट त्याला प्रोव्हाइड केली त्याला आपण हीट ऑफ रिएक्शन म्हणूया, किंवा त्याला काय म्हणूया आपण एन्थाल्पी ऑफ रिएक्शन म्हणूया, कॉन्स्टंट प्रेशर. आता काय होते बघा, ए चं कन्वर्जन बी मध्ये झालं आणि याला एक्स एवढी काय झालं हीट ऑफ रिएक्शन लागली. आता हाच ए बी मध्ये कन्वर्ट झाला पण तो काय झाला, थोडा इनडायरेक्टली झाला. ए चं पहिल्यांदा सी मध्ये झालं, सीचं पहिल्यांदा डी मध्ये कन्वर्जन झालं आणि मग डीचं काय झालं बी मध्ये कन्वर्जन झालं. म्हणजे हे काय की देर इज अ डायरेक्ट कन्वर्जन ऑफ ए टू बी, ही पहिला रूट आहे. दुसरा रूट काय की ए फर्स्टली कन्वर्टेड इन टू सी, देन सी कन्वर्टेड इन टू डी अँड देन द डी कन्वर्टेड इन टू बी. आणि मग इथं प्रत्येक ठिकाणी हीट ऑफ फॉर्मेशन असेल, म्हणजे हा एक्स वन असेल, हा एक्स टू असेल, हा एक्स थ्री असेल. तर हीच काय सांगतो बघा, हा जो एक्स आहे एक्स इज इक्वल टू एक्स वन एक्स टू आणि एक्स थ्री असत. म्हणजे थोडक्यात काय म्हणतो हिज लॉ, चेंज इन द हीट ऑफ रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इंडिपेंडंट ऑफ द पाथवे बिटवीन इनिशियल अँड द फायनल स्टेट. म्हणजे हीट ऑफ रिएक्शन जे आहे तर तो कुठला पाथवे वापरला याच्यावरती डिपेंड नाहीये. तुम्ही ए पासून डायरेक्ट बी ला जावा आणि ए पासून सी ला या, सी पासून डी ला जावा, डी पासून बी ला जावा, दोन्ही पण पाथवे मध्ये हा एक्स आणि एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री हे तिन्ही सारखंच असणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा, इथं डायग्राम दाखवले बघा, मी इथून इकडे जर्नी केली, कुठं पोचलो बी लाच पोचलो आणि मी असा आलो, इथं आलो, इथं राऊंड मारला, इकडून इथं आलो, इथं राऊंड मारला, इथून इथं आलो, इथं राऊंड आलो, कुठं इथं आलो. हीच काय सांगतो की मला फायसी इनिशियल आणि फायनल स्टेट महत्वाचे, मला कुठल्या रस्त्यानं तुम्ही आला हे महत्वाचं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेजला येत आहे, बरोबर, तुम्ही कॉलेजला येत आणि तुमचं एक तुमच्या घराचं एक ठिकाण आहे, तुम्ही कुठल्या रस्त्याने हे महत्वाचं आहे का आमच्यासाठी, तुम्ही कॉलेजला येत आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे, बरोबर. आता वर्गात आल्यानंतर प्रत्येकाला एखादा शिक्षक विचारतो का की तू कॉलेजला कुठल्या रस्त्याने आला, नाही विचारत तुम्हाला, कारण वी आर नॉट डिलिंग विथ विच पाथ वे यू हॅव यूज टू कम द कॉलेज, कम ऍट द कॉलेज. कॉलेजमध्ये यायला तुम्ही कुठला पाथ वे यूज केला आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं, कारण हिच लॉनुसार काय की इनिशियल आणि फायनल स्टेट महत्वाचं. तुम्ही घरून कॉलेजमध्ये आला ना, घरच्यांना तुम्ही कॉलेजमधून घरी गेला ना हे महत्वाचं आहे. फार फेर बदल तर घरचे थोडेसे विचारू शकतात, पण आम्हाला इथं तुम्ही कुठल्या पातळीने येतात हे शक्यतो कोणी विचारत नाही. म्हणजेच काय की हीच लॉ काय सांगतो, चेंज इन द हीट ऑफ एनी रिएक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इंडिपेंडंट ऑन द पाथवे बिटवीन इनिशियल अँड द फायनल स्टेट. आता तुम्ही म्हणाल मग हे काय लावलं, याचं बॉर्न हायबर सायकलचा काय प्रकार आहे. तर बॉर्न हायबर सायकलनं हीच लॉ नुसारच बॉर्न हायबर सायकल हे सुचलं की आपण काय करूया की अशी एक सायकल तयार करूया की ज्याच्यानुसार आपल्याला लॅटस एनर्जी मोजता येईल. त्यांनी काय केलं, दोन पाथवे काढले, एक एखादा सबस्टन्स तयार करायचे, दोन पाथवे तयार केले, एक डायरेक्ट रूट काढला आणि दुसरा इनडायरेक्ट रूट. सो विल डिस्कस इन द नेक्स्ट स्लाइड. आता पुढचा पॉईंट आपण बघूया की बॉर्न हायबर सायकल फॉर द एनएसीएल. ठीक आहे, क्लिअर द ड्रॉइंग. ओके, सायकल दिसते तुमच्या समोर, एक काहीतरी दिसतंय बघा, असं दिसतंय का काहीतरी, काहीतरी म्हणजे असं काही काही दिसत नाही, काहीतरी दिसते याचा अर्थ काय, तुमच्या समोर एखादा स्क्रीन वरती मग छान पैकी अशी एक डायग्राम दिसते बघा. थोडक्या मध्ये डायग्राम म्हणजे आपण काय म्हणूया की एक सायकल दिसते तुमच्या समोर आणि त्याच्यामध्ये मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, आपण बघूया आता काय काय लिहिले बघूया. सी इट इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणून आता बॉर्न हायबर सायकल मध्ये बॉर्न हायबरने काय केलं मी ते सांगतो. आता हे जे डायग्राम आहे स्पेसिफिकली हे आपण कशासाठी बघतोय, बॉर्न हायबर सायकल फॉर द एनएसीएल. बॉर्न हायबर सायकल फॉर द एनएसीएल,
एनएसीएल साठी आपल्याला बॉर्न हायबर सायकल समजून घ्यायचे की जर एनएसीएल साठी जर बॉर्न हायबर सायकल जर ते बॉर्न आणि हायबरने डिझाईन केली तर त्यांनी कसं डिझाईन केलं ही सुलानुसार तर ते सांगतात. त्याच्यानुसार मग त्यांनी लॅटाईस एनर्जी कशी डिटरमाईन केली त्याचं आपण इथे कॅल्क्युलेशन बघतोय. तर इथं काय केलं बघा, बॉर्न हॅज और बॉर्न अँड हॅबर दे हॅव चोजन टू रूट्स फॉर द फॉर्मेशन ऑफ द एनएसीएल. तर एनएसीएल फॉर्म व्हायला त्यांनी दोन रूट चॉईस केले, वन इज अ डायरेक्ट रूट अँड अनादर वन इज इनडायरेक्ट रूट. सो लेट अस फर्स्ट डिस्कस अबाउट द डायरेक्ट रूट अँड देन वील जस्ट गो टू द इनडायरेक्ट रूट. आता डायरेक्ट रूट मध्ये काय बघा, वन मोल ऑफ द सॉलिड सोडियम डायरेक्टली गेट्स रिएक्टेड विथ द हाफ मोल ऑफ द क्लोरिन गॅस. Directly gets reacted with the half mole of the chlorine gas, and then there is a formation of one mole of the solid sodium chloride. Then there is a formation of one mole of the solid sodium chloride. And whatever the heat which is required or which is released, or generally, apna kya mujhko toh whatever the heat which is required for the formation of the solid is called as heat of formation. That is delta HF, heat of formation. त्याला आपण काय म्हणू शकतो, एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन. म्हणजे काय हो, एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू फॉर्म वन मोल ऑफ द सॉलिड सोडियम फ्रॉम द वन मोल ऑफ द सॉलिड सोडियम, सॉरी वन मोल ऑफ द सॉलिड सोडियम क्लोराइड फ्रॉम द वन मोल ऑफ द सॉलिड सोडियम अँड द हाफ मोल ऑफ द क्लोरिन गॅस. म्हणजे काय की डेल्टा एच एफ इट इज द हिट ऑफ फॉर्मेशन ऑर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. हे काय, it is the amount of energy required to form one mole of the solid sodium chloride from one mole of the solid sodium and half mole of the chlorine gas. Manje ek mole solid sodium chloride tayar vayla, manje kasha pasun tayar vayla, ek mole solid sodium ani half mole solid half mole chlorine gas ya dogan pasun ek mole solid sodium chloride tayar vayla जी काही हीट द्यावी लागते त्याला आपण काय म्हणतो, हीट ऑफ द फॉर्मेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. हा काय झाला, डायरेक्ट रूट झाला. फर्स्ट वन इज अ डायरेक्ट रूट अँड विथ द हेल्प ऑफ दिस देन देर विथ द हेल्प ऑफ दिस देर इज अ फॉर्मेशन ऑफ द सॉलिड सोडियम क्लोराईड. ही पहिली रिएक्शन आहे बघा. ठीक आहे, अगेन ऍट द अनादर साइड बॉर्न अँड द सॉरी मॅक्स बॉर्न अँड द फ्रिज हॅबर दे हॅव टेकन वन मोर रूट. त्यांनी दुसऱ्या बाजूला आणखीन एक रूट घेतला. तो रूट काय होतो, इनडायरेक्ट रूट असतो त्याला म्हणूया, विच हॅड इन्वॉल्व फाईव्ह स्टेप्स. त्याच्यामध्ये पाच स्टेप होत्या, अशा पाच स्टेपचा एक तिने इनडायरेक्ट रूट घेतला. तर पाच स्टेपमध्ये पहिली स्टेप इथं दाखवली बघा, सेकंड स्टेप इज हिअर, थर्ड वन इज हिअर, फोर्थ वन इज हिअर अँड द फिफ्थ वन इज हिअर. सो लेट अस डिस्कस ऑल दीज फाईव्ह स्टेप्स वन बाय वन. त्याने काय केलं, हे तुला काय सांगितलं, हे काय केलं बघा, सिम्पल आहे. काय केलेलं आहे, डायरेक्ट रूट त्याने काय केलं, इनडायरेक्ट रूट बरोबर कम्पेअर केला आणि हिस लॉनुसार त्याने काय म्हटलं, डायरेक्ट रूट मध्ये जे हिट ऑफ फॉर्मेशन आहे ते इनडायरेक्ट रूट एवढंच असतं. आणि हे दोन्ही जर एकमेकाला त्याने रिलेशन लावलं, रिलेशन केलं, कारण स्टेटमेंट काय सांगितलं होतं, अननोन थर्मोकेमिकल क्वांटिटीज आर रिलेटेड विथ नोन लॅटाईसन, सॉरी नोन थर्मोकेमिकल क्वांटिटीज आर रिलेटेड विथ अननोन लॅटाईस एनर्जी. म्हणजे माहीत असलेल्या थर्मोकेमिकल क्वांटिटी माहीत नसलेल्या लॅटाईस एनर्जी बरोबर त्याने रिलेट केल्या. आणि ते रिलेट करण्यासाठी त्यांनी काय केलं, या दोन ह्या टेक्निकचा युज केला. त्यालाच आपण बॉर्न हायबर सायकल म्हणतो. कुठली टेक्निक वापरली, एक डायरेक्ट रूट वापरला, दुसरा इनडायरेक्ट रूट वापरला आणि दोघांचं कम्पॅरिझन केलंय. आणि या कम्पॅरिझन वरून त्यांनी लॅटाईस एनर्जी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला मांडलाय. एकदम सिम्पल आहे, लॅटाईस एनर्जी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला मांडलाय. ठीक आहे, सो लेट अस डिस्कस अबाउट द इनडायरेक्ट रूट. व्हॉट इज इनडायरेक्ट रूट? सो इन द फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड बाय द इनडायरेक्ट रूट देर इज इन्वॉल्वमेंट ऑफ द फाईव्ह स्टेप. फाईव्ह स्टेप्स, तर पाच स्टेपचे इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे इनडायरेक्ट रूटने सोडियम क्लोराईड तयार करायचं. आता काय आहे बघा, पहिली स्टेप काय आहे बघा, आता पाच स्टेप म्हणजे कुठल्या असतील बघा. पहिल्यांदा काय करायला लागेल, वी शुड हॅव टू टेक वन मोल ऑफ द सॉलिड सोडियम. हे सोडियम घेतलं, एक मोल घेतलं, वन मोल ऑफ सॉलिड सोडियम त्या बिकर मध्ये घेतलं समजा. अँड देन वी हॅव प्रोव्हाइडेड सम अमाऊंट ऑफ एनर्जी टू दि सॉलिड सोडियम. आणि मग त्याला एनर्जी दिल्यानंतर काय झालं, तर सोडियम हा मेल्ट होत नाही, तो डायरेक्ट सप्लाय होतो. त्याचं सबलिमेशन झालं आणि मग सोडियम गॅसमध्ये कन्वर्ट झालं. बघा, एक मोल सॉलिड सोडियमला ही एनर्जी दिली, हीट दिली आणि त्याचं एक मोल सोडियम गॅसमध्ये कन्वर्जन झालं. आणि एक मोल सोडियम गॅसमध्ये कन्वर्जन झाल्यानंतर जी काही त्याला तुम्ही एनर्जी दिली त्याला आपण काय म्हटलंय, सबलिमेशन एनर्जी, डेल्टा एच बी, सबलिमेशन एनर्जी.
So sublimation energy, it is the amount of energy which is required or which is supplied to convert one mole of solid sodium into the one mole of the gaseous sodium. हे झाली पहिली स्टेप आहे सबलिमेशन, म्हणजे तुम्हाला सबलाइम करावं लागेल. त्याच्यानंतर सबलिमेशन झालं, आता सबलिमेशन झाल्यानंतर तुम्हाला आयोनायझेशन करायला लागेल त्या सोडियमचं. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, स्टेप सेकंड. स्टेप सेकंड मध्ये काय केलं बघा, सोडियम क्लोराईड असा आहे त्याचा म्हणजे ऍटम न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती असे ऑर्बिटल्स आहेत, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. मग परत आपण काय केलं, अगेन वी हॅव प्रोव्हाइडेड सम मोर अमाऊंट ऑफ द एनर्जी टू द वन मोल ऑफ द सोडियम गॅस टू द वन मोल ऑफ द सोडियम विच इज इन द गॅसियस स्टेट, टू द वन मोल ऑफ सोडियम विच इज इन द गॅसियस स्टेट. आणि मग तिथून मग एनर्जी दिल्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉन बाहेर पडला. शेवटच्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आहे इथला सोडियमचा, तो इथून बाहेर पडला. आणि मग त्याचं काय तयार झालं, वन मोल ऑफ काय तयार झालं, गॅसियस सोडियम आयन तयार झाले. वन मोल ऑफ सोडियम आयन इन द गॅसियस स्टेट, एक मोल सोडियम आयन तयार झाले आणि ते पण कुठे झाले, गॅसियस स्टेटमध्ये आले. बरोबर, एक मोल सोडियम आयन इन द गॅसियस स्टेट. म्हणजेच आता बघा, याला काय म्हणतो आपण मग, आयोनायझेशन एनर्जी. म्हणजेच काय हो, द अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज सप्लाइड टू कन्वर्ट वन मोल ऑफ द गॅसियस सोडियम ऍटम फ्रॉम द वन मोल ऑफ द सॉरी गॅसियस सोडियम आयन फ्रॉम द वन मोल ऑफ द गॅसियस सोडियम ऍटम. एक मोल सोडियम ऍटम होते गॅसियस स्टेटमध्ये, त्याला आपण हीट दिली, एनर्जी दिली, आणि मग त्याचं काय झालं, सोडियम आयन मध्ये कन्वर्जन झालं. एक मोल सोडियम आयन कन्वर्ट झाले, ते गॅसियस स्टेटमध्ये झाले. आणि मग ती जी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे वी हॅव सप्लाइड दिस मच अमाऊंट ऑफ आयोनायझेशन एनर्जी, 496 किलो जूल. इथं 108 किलो जूल दिलती बघा सबलाइम करायला, त्याच्यापेक्षा जास्त आणखी थोडी एनर्जी तुम्हाला इथं द्यावी लागते. 108 दिली, परत 496 किलो जूल एवढी एनर्जी दिल्यानंतर काय होते, सोडियम ऍटम जो गॅसियस स्टेटमध्ये, त्याचं कन्वर्जन काय होते, सोडियम आयन मध्ये होतं आणि ते काय गॅसियस स्टेटमध्ये असतील. नाव द थर्ड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय केलं, वी हॅव क्लोरीन गॅस, आपल्याकडे क्लोरीन गॅस आहे. सो दिस क्लोरीन गॅसचा जो मॉलिक्युल आहे तो कसा आहे बघा, सीएल इज कनेक्टेड विथ द अनदर सीएल. सो दिस इज द मॉलिक्युल ऑफ द क्लोरीन अँड वी नो दॅट द क्लोरीन इट इज इन द गॅसियस स्टेट. ते गॅसियस स्टेटमध्ये आहे, आता नो डाऊट गॅसियस स्टेटमध्ये आहे, पण ठीक आहे. पण आता सध्या तुम्हाला काय करावं लागेल, हा क्लोरीन हा मॉलिक्युल आहे, सो यू शुड हॅव टू कन्वर्ट दिस मॉलिक्युल इन टू द क्लोरीन ऍटम. तर तुम्हाला ते क्लोरीन ऍटम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे सगळं हायपोथेटिकल आहे बरं का, असं पॉसिबल म्हणजे असं थांबू शकत नाही आपण, प्रत्येक क्लोरीन ऍटम असा सिंगल तुम्हाला मिळू शकत नाही. इट इज दीज आर द हायपोथेटिकल स्टेप्स, ठीक आहे. तर हे क्लोरीन गॅस आहे आणि क्लोरीन काय की, एक क्लोरीनच्या मॉलिक्युलमध्ये दोन क्लोरीन ऍटम असतात. तर तुम्हाला ऍक्च्युअली काय झालं की, एक मोल क्लोरीन इथं घेऊन चालणार नाही, क्लोरीन गॅस अर्धा मोलच घ्यावा लागेल. कारण का, तर तुम्हाला सीएल एकच लागतो, एका सोडियमला एकच सीएल लागतोय. आणि त्याच्यामुळे काय की, हे वन मोल घेतलं तर हे हाफ मोल घ्यावं लागेल, की जेणेकरून हे एनएसएल वन मोल तयार होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे हे एक मोल घेतलं तर हे हाफ मोल घ्यावं लागेल आणि मग हे वन मोल तयार होईल. का, तर एका क्लोरीनच्या मॉलिक्युलमध्ये दोन क्लोरीन ऍटम आहेत, त्यामुळे आपल्याला काय की, एका क्लोरीन मधून दोन क्लोरीन ऍटम मिळतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला अर्धाच मोल लागेल. आता मग तिसरी स्टेप काय बघा, दिस क्लोरीन गॅस इज डिसोसिएटेड इन टू द क्लोरीन ऍटम अँड व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट वी हॅव प्रोव्हाइडेड टू डिसोसिएट द क्लोरीन गॅस इन टू द क्लोरीन ऍटम इज कॉल्ड एज डेल्टा एच डिसोसिएशन, म्हणजे हिट ऑफ डिसोसिएशन, ठीक आहे. आणि ती जी एनर्जी ती किती आहे, प्लस 122 किलो जूल, 122 किलो जूल एवढी एनर्जी आहे. हे काय की, एनर्जी आपण सप्लाय केलेली, सो दिस इज कॉल्ड एज डिसोसिएशन एनर्जी. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड टू डिसोसिएट हाफ मोल ऑफ क्लोरीन गॅस इन टू द वन मोल ऑफ क्लोरीन ऍटम, हाफ मोल ऑफ क्लोरीन मॉलिक्युल म्हणजे सीएल टू, ते गॅसियस स्टेट मध्ये क्लोरीन मॉलिक्युल इन टू द वन मोल ऑफ क्लोरीन ऍटम. म्हणजे बघा, हे अर्धा मोल दाखवलं इथं आणि याचं डिसोसिएशन झालं आणि इथं वन मोल क्लोरीन ऍटम तयार झाला. वन मोल का, तर अर्ध्या मोल पासून वन मोल क्लोरीन ऍटम तुम्हाला मिळतोय आणि त्यामुळे वन मोल क्लोरीन ऍटम तयार झाला. इथून इथपर्यंत आलो आपण, इथून इथपर्यंतची स्टेप आपली कम्प्लीट झाली, ही तिसरी स्टेप आहे. नाउ व्हाट इज द फोर्थ स्टेप, तर फोर्थ स्टेप मध्ये काय होतं, नाउ वी हॅव अ क्लोरीन ऍटम्स अँड दे आर इन द गॅसियस स्टेट, नो डाऊट. नाउ वी हॅव क्लोरीन ऍटम्स अँड दे आर इन द गॅसियस स्टेट, बट क्लोरीन ऍटम ऍज इट इज विल नॉट रिएक्ट विथ द सोडियम, सो वी शुड हॅव टू कन्वर्ट दिस क्लोरीन ऍटम इन टू द क्लोरीन आयन, दॅट इज एनआयन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, क्लोराईड आयन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच काय, व सीएल शुड बी कन्वर्टेड इन टू द सीएल मायनस. आणि मग हे कन्वर्ट करण्यासाठी जी एनर्जी असते त्याला आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी असं म्हणतो. म्हणजेच काय असेल, व
one mole of the chlorine atom in the gaseous state when gets converted into the one mole of the chloride ion in the gaseous state, then whatever the amount of energy is released while conversion of this one is called as the electron affinity. म्हणजेच काय की when one mole of chlorine atom in the gaseous state gets converted into the one mole of the chloride atom in the gaseous state, in this conversion whatever the amount of energy is released is called as an electron affinity. त्याला आपण electron affinity असं म्हणतो. आणि ती electron affinity किती आहे? -349 kJ. ठीक आहे. देन आता हे बघा, चौथी स्टेप झाली. आता बघा, चौथ्या स्टेप नंतर तुम्हाला काय मिळालं? आफ्टर टू सेकंड स्टेप यू गॉट सोडियम आयन इन द गॅसियस स्टेट, आणि आफ्टर फोर्थ स्टेट यू गॉट क्लोराईड आयन इन द गॅसियस स्टेट. देन इन द फिफ्थ स्टेप दिस सोडियम आयन अँड द क्लोराईड आयन गेट्स कंबाइन टुगेदर बाय युझिंग द कुलोमिक फोर्सेस और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस, अँड देन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ द सोडियम क्लोराईड. आणि मग हे कंबाईन होत असताना जी काही एनर्जी रिलीज होते, बाहेर पडते, इट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन, सॉरी, इट इज कॉल्ड एज अ लॅटाइस एनर्जी, यू लॅटाइस एनर्जी. आणि ती लॅटाइस एनर्जी किती आहे? -788 kJ. हे नंतर कॅल्क्युलेट केलेले आहे ऍक्च्युली, -788 kJ. हे अननोन आहे ऍक्च्युअली. बघा, हा पॅरामीटर तुमच्यासाठी अननोन आहे. आता इथे लिहिलेलं आहे कारण हे कॅल्क्युलेट केलं म्हणून लिहिलेलं आहे. हा पॅरामीटर सध्या तरी तुमच्यासाठी अननोन आहे, जस्ट फॉरगॉट अबाउट दिस. हा यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. हे यू कॅल्क्युलेट करण्यासाठी हे एवढा सगळा आटापिटा केलेला आहे. म्हणजे एक डायरेक्ट रूट मानला, दुसरा इनडायरेक्ट रूट मानला, आणि ह्या दोन रूटचं कम्पॅरिझन केलं बाय द हिस लॉ, आणि मग कम्पॅरिझन केल्यानंतर तुम्हाला यू मिळाला. कसा मिळतोय तो बघूया. आता बघा, इथं हे सगळं झालं. आता हिस लॉ काय सांगतोय? हिट ऑफ फॉर्मेशन ऑफ एनी रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन द पाथवे बिटवीन इनिशियल अँड द फायनल स्टेट. इनिशियल आणि फायनल स्टेट. आता बघा, ह्या रिएक्शनचं काय? ही इनिशियल स्टेट आहे, ठीक आहे, अँड दिस इज द फायनल स्टेट, ठीक आहे. म्हणजे बघा, ही इनिशियल स्टेट आहे, म्हणजे इथं रिएक्शन अजून सुरू व्हायची, आणि ही फायनल स्टेट आहे, इथं प्रोडक्ट तयार झाला. आता या दोघांमध्ये येतं काय की याचं हे डायरेक्ट मेथडने हिट ऑफ फॉर्मेशन इथं आहे, आणि इनडायरेक्ट हे सगळ्यांचं कंबाईन करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. आता हिस लॉ काय सांगतोय? तर चेंज इन द हिट ऑफ फॉर्मेशन किंवा चेंज इन द एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन और चेंज इन द हिट ऑफ रिएक्शन और चेंज इन द एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑन द इनिशियल अँड द फायनल स्टेट ऑफ द रिएक्शन. रिएक्शनच्या आणि इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड नाहीये. आणि मग त्याच्यामुळे काही डिपेंड नाही, याचा अर्थ काय? ते कुठल्याही पातळीने जाऊ दे, हिट ऑफ फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन हे सेमच राहणार. म्हणून मग काय म्हटलं इथं? डेल्टा एच एफ बाय द डायरेक्ट मेथड इज इक्वल टू डेल्टा एच सबलिमेशन, म्हणजे जी तुम्हाला इथं मिळाला, प्लस आयोनायझेशन एनर्जी जी तुम्हाला इथं मिळाली, प्लस डिसोसिएशन एनर्जी जी तुम्हाला इथं मिळाली, प्लस इलेक्ट्रॉन अफिनिटी. आता हे मायनस असते, पण ऍक्च्युअली तुम्ही ऍक्च्युअली इथं ऍडिशन करता, ते मायनस होईल नंतर. इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि प्लस काय येतं? लॅटाइस एनर्जी, ठीक. आता ही टर्म जर तुम्ही रिअरेंज केली तर तुम्हाला काय मिळू शकते? लॅटाइस एनर्जी मिळू शकते. कसं? यू इज इक्वल टू काय? यू इज इक्वल टू डेल्टा एच एफ. डेल्टा एच एफ हे काय? हिट ऑफ फॉर्मेशन बाय द डायरेक्ट रूट मायनस डेल्टा एच सबलिमेशन प्लस किंवा मायनस येईल, मायनस आयोनायझेशन एनर्जी मायनस डिसोसिएशन एनर्जी. किंवा तुम्ही याला जर पूर्ण ब्रॅकेट टाकला, बघा मी परत दाखवतो, याला जर तुम्ही पूर्ण असा ब्रॅकेट टाकला इथपर्यंत, आणि मग काय केलं? यू इज इक्वल टू डेल्टा एच एफ मायनस ब्रॅकेट मधल्या ह्या सगळ्या चार थर्मोकेमिकल क्वांटिटीज. हे काय? दीज आर द थर्मोकेमिकल क्वांटिटीज. सबलिमेशन एनर्जी असेल, आयोनायझेशन एनर्जी असेल, डिसोसिएशन एनर्जी असेल, और इलेक्ट्रॉन अफिनिटी असेल. ऑल दीज आर द थर्मोकेमिकल क्वांटिटीज, बिकॉज ऑल दीज क्वांटिटीज जनरली काय की हे सगळं कधी होतंय? केमिकल चेंज होताना किंवा कुठल्याही केमिकल मध्ये फिजिकल किंवा केमिकल चेंज होताना होते, ठीक आहे. तर जनरली मग आता याच्यावरून काय म्हणते बघा, इथं डेल्टा एच एफ काढलेलं बघा. डेल्टा एच एफ काय की -411 आलेलं आहे. हे -411 हे सगळ्या मेथड मधून जाऊन आलं, बरोबर. तर इथं सुद्धा ऍक्च्युअली -411 kJ/mol एवढीच एनर्जी लागते, जेणेकरून तुमचं सॉलिड सोडियमचं कन्वर्जन सोडियम क्लोराईड मध्ये होते, ठीक आहे. तर दिस इज अबाउट द बॉर्न हॅबर सायकल. तर हे ऍक्च्युअली बॉर्न हॅबर सायकल आहे. याच्यामध्ये काय केलंय? डायरेक्ट रूट आणि इनडायरेक्ट रूट असे दोन पाथवे मांडले,
आणि दोन पाथवे एकमेकाला कंबाईन केलेले आहेत. ठीक आहे. आणि मग ते दोन पाथवे एकमेकाला कंबाईन करून काय केलं की लॅटाइस एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे, तो लॅटाइस एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणारा जो फॉर्म्युला आहे तो डिझाईन केला गेला. आता पुढच्या लेक्चरला आपल्याला ऍक्च्युअली काय करायचंय, याचे ऍप्लिकेशन बघायचे. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस और व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ द बॉर्न हायपर सायकल. ऍक्च्युअली बॉर्न हायपर सायकल डेव्हलप केली, डिझाईन केली, याच्यामुळे फायदा काय झाला नक्की, की कुठल्या गोष्टी आपल्याला कळाल्या. ठीक आहे. तर आपल्याकडे 3 मिनिट अजून वेळ आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन, एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, वी विल डिस्कस ओव्हर दॅट प्रॉब्लेम. या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर अगोदर विचारा, जेणेकरून आपण डिस्कस करू शकेल. येस, इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क एनी वन प्लीज. हा बोला. सी बी फ्रँक, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकताय. बोला, यू आर ऑलवेज वेलकम टू आस्क एनी टाइप ऑफ द क्वेश्चन्स. इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज रेज युअर क्वेश्चन. येस, कोणाला क्वेश्चन नाही आहे का? अरे बोला प्लीज. हा बोला बोला. कोण आहे? एक मेसेज आलाय मला. काय कॉलेज कधी सुरू होणार आहे? म्हणजे हे काय झालं की कटप्पन बाबलीला का मारला असा सारखा प्रश्न झाला आहे का? नाही, उत्तरच सुट नाही. ठीक आहे, असू द्या. कदाचित 20 तारखेच्या आसपास कॉलेज सुरू होऊ शकते. अजून काय तसं कुठल्याही प्रकारचं म्हणजे रिटर्न नोटीस वगैरे असं काय आलेलं नाहीये, पण अंदाजे शिक्षण मंत्र्यांनी जे सांगितलं की 20 तारखेपर्यंत आपलं कॉलेज किंवा कॉलेज सुरू होण्यासंदर्भातले निर्णय जे आहे ते 20 तारखेपर्यंत होतील. आसपास 20 तारखेच्या आसपास धरून चाला. ऑफलाईन कॉलेज सुरू व्हावं असं आम्हालाही खूप वाटतं, कारण ऑनलाईन शिकवण्याला खूप मर्यादा आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सेमिस्टर 1 कधी आहे? एक्झाम म्हणजे एक्झाम म्हणायचं आहे का तुम्हाला? कारण सेमिस्टर 1 सुरूच आहे ऑलरेडी. गिव सम इन्फॉर्मेशन अबाउट इंटरनल एक्झामिनेशन. येस, इंटरनल एक्झामिनेशनच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुमची इंटरनल एक्झामिनेशन घ्यायची आहे 25 तारखेच्या पुढे. जर 25 तारखेपर्यंत जर तुमचं कॉलेज ऑफलाईन सुरू झालं तर इंटरनल एक्झाम ही ऑफलाईन घेण्यात येईल. आणि जर समजा 25 तारखेपर्यंत ऑफलाईन कॉलेज सुरू नाही झालं तर तुमची इंटरनल एक्झाम ही ऑनलाईन होईल. ऑनलाईन एक्झाम कशी होईल तर गुगल क्लासरूमला तुम्हाला एक लिंक येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्वेश्चन पेपरची डेट वगैरे सगळं सांगितलं जायला अगोदर 1-3-4 दिवस. आणि मग लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला 1 तासाचा वेळ असेल किंवा 15-20 मिनिटाचा वेळ असेल. 10 प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, 10 मार्काची इंटरनल एक्झाम असेल प्रत्येक विषयाची. म्हणजे सेक्शन 1 चे 10 मार्क आणि सेक्शन 2 चे 10 मार्क केमिस्ट्रीचे. म्हणजे केमिस्ट्रीचे 20 मार्क असतील, एकदमच येतील 20 मार्क. 1 तासाचा वेळ असेल. आणखी कोणाला काही विचारायचंय का? आपल्याकडे 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. If you know any questions, I will end the meeting. MCQ questions द्यायची गरज आहे काय? बघूया, आपण MCQ आम्ही तयार करून एक तुम्हाला क्वेश्चन बँक दिली जाईल. मग त्याच्या पद्धतीने तुम्ही स्टडी करा. MCQ जर क्वेश्चन दिलं तर प्रॉब्लेम काय होते, तुम्ही वाचत नाही, तुम्ही फक्त MCQ वाचता. त्याच्यामुळे MCQ क्वेश्चन द्यायला नको वाटतं, कारण तुम्ही अभ्यास करत नाही. मग फक्त MCQ पाठ केलं का तुमचं काम संपलं, है का नाही?